आपण चेंज द वाईज शिकणार आहोत. चेंज द वाईज शिकत असताना आपल्या मनात पहिला प्रश्न निर्माण होतो की ऍक्टिव्ह वाईज म्हणजे काय आणि पॅसिव्ह वाईज म्हणजे काय. ऍक्टिव्ह वाईज म्हणजे ज्या वाक्याचा करता हा ऍक्टिव्ह असतो त्याला ऍक्टिव्ह वाईज म्हणतात. ऍक्टिव्ह म्हणजे कृतिशील, वाक्यातील क्रिया करणारा. हे आपण पुढील उदाहरणावरनं समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल, रमेश ड्रिंक्स वॉटर एव्हरीडे. रमेश दररोज पाणी पितो. आता ह्या वाक्यात क्रिया आहे पिण्याची. ही क्रिया करणारा कोण आहे? तर रमेश. म्हणजेच ह्या वाक्यात क्रिया करणारा हा सुरुवातीला आहे, म्हणून हे वाक्य ऍक्टिव्ह व्हायचे आहे. पुढील वाक्य बघा. सी वॉज मेकिंग अ केक यस्टरडे. ती काल केक बनवत होती. आता ह्या वाक्यात क्रिया कुठली आहे? बनवण्याची, मेकिंग. ही क्रिया कोण करत होत? तर सी. म्हणून हे वाक्य ऍक्टिव्ह व्हायचे आहे. आता आपण शिकूया पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे ज्या वाक्याचा करता हा पॅसिव्ह म्हणजेच कृतिशील नसतो, तो वाक्यात आलेली क्रिया करणारा नसतो त्याला पॅसिव्ह व्हॉइस म्हणतात. म्हणजे तो वाक्याची क्रिया येत असते, तो ती क्रिया तो करत नाही. उदाहरणार्थ बघा, वॉटर इज ड्रंक एव्हरी डे बाय रमेश. पाणी दररोज पिलं जातं रमेशकडून. हे वाक्य मराठीत आपण असं म्हणणार नाही, त्याऐवजी आपण असं म्हणू की रमेशकडून दररोज पाणी पिलं जात. आता ह्या वाक्यात ड्रंक हे क्रियापद आहे, ड्रिंकचे तिसरं रूप ड्रंक. एक गोष्ट लक्षात घ्या, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये नेहमी क्रियापदाचं तिसरंच रूप वापरतात. ह्या वाक्याचा करता आहे वॉटर. आता वॉटर हा पिण्याची क्रिया, ड्रंक ही करू शकतो का? नाही. पाणी आपण पितो, पाणी पाण्याला पित नाही. म्हणजे ह्या वाक्याचा करता पिण्याची क्रिया करत नाही, म्हणजेच तो पॅसिव्ह आहे. आता दुसरं उदाहरण बघूया. अ केक वॉज बीइंग मेड यस्टरडे बाय हर. तिच्याकडनं काल केक बनवला जात होता. आता या वाक्यात क्रियापद आहे मेड, मेकचे तिसरूप. मेक म्हणजे बनवणे. तर या वाक्याचा करता आहे अ केक. आता केक हा करता बनवण्याची क्रिया करू शकतो का? नाही. केकला आपण बनवतो, केक स्वतः बनण्यासाठी क्रिया करत नाही. असं झालं असतं तर किती बरं झालं असतं. म्हणजेच केक हा करता बनवण्याची क्रिया करू शकत नाही, म्हणजेच तो पॅसिव्ह. मित्रांनो, आता आपण शिकणार आहोत ऍक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइस कसे करायचे. ऍक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइस करत असताना आपला पहिला नियम कर्म आपण सुरुवातीला वापरत असतो. जे वाक्य त्या वाक्यामध्ये कुठलंही जे कर्म असेल तर हे कर्म आपण सुरुवातीला करता म्हणून वापरत असतो. हा आपला पहिला नियम. त्यानंतर आपला दुसरा नियम सहाय्यकारी क्रियापद वापरतो. म्हणजे कर्मानंतर सहाय्यकारी क्रियापद आपल्याला वापरायचे या ठिकाणी. मग आता आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो, सहाय्यकारी तर क्रियापद भरपूर आहे. अमेझॉन, वॉचवेअर, हॅव एज, हॅट, साल्या, विल हॅव, कॅन, कुड, मेक, माइन, शाल, शुड, वुड, डू, डज, डीड. पण यांपैकी नेमकं कुठलं सहाय्यकारी क्रियापद वापरायचं त्यासाठी लक्षात घ्या. जर सिम्पल टेन्सेस वाक्य जर असेल, कर्त्यानंतर पहिलं रूप असेल किंवा कर्त्यानंतर दुसरं रूप असेल किंवा कर्त्याने शालवी नंतर पहिलं रूप असेल, हे जे सिम्पल तीन प्रकार आहे. सिम्पल टेन्स जर असेल त्या ठिकाणी आपल्याला टू बी चे रूप वापरायचे. त्याचबरोबर कंटिन्युअस, कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट, कंटिन्युअस फ्युचर. म्हणजे कंटिन्युअसचे जर टेन्स जर असेल तर त्याच्यात कंटिन्युअस फ्युचर टेन्स पॅसिव्हाइज होत, त्यामुळे उरले फक्त दोन, कंटिन्युअस प्रेझेंट आणि कंटिन्युअस पास्ट. मग आता सिम्पल किंवा कंटिन्युअस टेन्स जर असेल तर त्यानंतर आपल्याला टू बी चे रूप वापरायचे. म्हणजेच अमेझॉन किंवा वॉचवेअर, जे सिम्पल पास्ट असेल किंवा पास्ट कंटिन्युअस असेल तर वॉचवेअर वापरतो. सिम्पल फ्युचर असेल तर शाल बी विल बी वापरायचे. काय लक्षात आलं आपल्याला? सिम्पल आणि कंटिन्युअस टेन्स जर असेल तर आपल्याला टू बी चे रूप वापरायचे. मात्र कंटिन्युअस टेन्स जर असेल तर आणखी एक गोष्ट आपल्याला करायची, ती म्हणजे की कंटिन्युअस टेन्स मध्ये टू बी च्या रूपानंतर आपल्याला बीइंग वापरायचं. एक एक्स्ट्रा गोष्ट ऍड होते. काय? तर कंटिन्युअस टेन्स जर असेल तर मात्र टू बी च्या रूपानंतर बी.
बीइंग वापरायचे, कंटिन्युअस असेल तरच टू बी च्या रूपानंतर बीइंग वापरायचे, परफेक्ट टेन्स जर असेल टू हॅव चे रूप वापरायचे, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट असेल हॅव किंवा हॅज वापरा, पास्ट परफेक्ट असेल तर हॅड वापरा, फ्युचर परफेक्ट असेल तर शाल्या किंवा विल हॅव वापरायचा. दिलेल्या वाक्यामध्ये कुठलाही परफेक्ट टेन्स जर असेल तर आपल्याला मात्र टू हॅव ची रूप वापरायची, आणि ह्या टू हॅव च्या रूपानंतर आपल्याला प्लस बीन वापरायचं. जर समजा मॉडल ऑक्झिलरीज जर असतील, उदाहरणार्थ कॅन, कूड असेल, वूड असेल, शूड असेल किंवा मग माइट असेल एक्सेट्रा, तर अशी कुठली मॉडल ऑक्झिलरीज जर आली तर वाक्यामध्ये आलेली मॉडल ऑक्झिलरी जशीच्या तशी घ्यायची आहे, आणि त्या मॉडल ऑक्झिलरी नंतर आपल्याला बी वापरायचं. म्हणजे आहे ती मॉडल ऑक्झिलरी जशी तशी लिहायची वाक्यात पॅसिव्ह व्हॉइस करताना, आणि त्यानंतर आपल्याला बी वापरायचं. हा झाला आपला दुसरा रूल. नंतर आपला तिसरा नियम आहे, वाक्यात आलेल्या क्रियापदे त्या क्रियापदाचं, म्हणजे वाक्यात जे क्रियापद आलेलं आहे तर त्या क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं. बिकॉज लक्षात घ्या, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कुठल्याही टेन्स तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस करताय, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये नेहमी क्रियापदाचं फक्त तिसरंच रूप वापरतं. हा झाला आपला तिसरा. त्यानंतर आपला चौथा नियम आहे इतर शब्द लिहायचा. आता इतर शब्द म्हणजे काय, तर कर्ता, क्रियापद, कर्म हे सोडून उरलेले जे शब्द असतील तर ते शब्द आपल्याला लिहायचे. पुढचा नियम आहे आपला पाचवा, की आपल्याला बाय वापरायचं. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये इतर शब्दानंतर बाय वापरायचं. त्यानंतर शेवटचा नियम आहे आपला सहावा, आपल्याला सुरुवातीचा जो कर्ता आहे ती व्हॉइस मध्ये जर बघितलं ना तर तो कर्ता स्टार्टिंगला येत असतो, तर आपल्याला काय करायचंय, हा जो कर्ता आहे हा कर्ता बाय नंतर वापरायचा. पण कर्ता म्हणून सर्वनाम सुद्धा येऊ शकत, आय, वी, यू, ही, सी, ई, ते, अशा प्रकारचे सर्वनाम सुद्धा येत असतात. मग ते सर्वनाम आले तर काय करायचे, तर त्याचे आपल्याला द्वितीया लिहायची. म्हणजे समजा कर्ता म्हणून जर आय असेल तर बाय नंतर तुम्हाला काय करायचं, मी लिहायचं. आय असेल तर बाय मी लिहायचे, वी असेल तर बाय असल्या, यू असेल तर बाय यू लिहा, ही असेल तर बाय हिम लिहा, सी असेल तर बाय हर लिहा, इट असेल तर बाय इट असल्या, इटची द्वितीया इट असेल, यू ची द्वितीया पण यू चो, ते असेल तर बाय देम लिहा. आपल्याला काय करायचे, हे सहा नियम लक्षात ठेवायचे. अतिशय सोपं आहे असे. आता हे सहा नियम कसे लक्षात राहू शकता, तर सेंटेन्स सॉल्व करण्याची प्रॅक्टिस करा, त्याच्यातनं नियम आपोआप लक्षात राहते. नियम पाठांतर नका करू, वाक्य सोडवायला घ्या, एक एक नियम बघा, ते वाक्य सॉल्व करा, अशा पद्धतीने नियम प्रॅक्टिस झाल्यानंतर सहज लक्षात राहते. आणखीन एक गोष्ट आपण करू शकतो, हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा 6 ते 7 वेळेस बघा, तर आपण पॅसिव्ह व्हॉइस कधीच विसरणार नाही. आणि सतत कायम हा व्हिडिओ जर बघत राहिलं तर आपलं ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस या ठिकाणी चॅप्टर आपण आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. चला तर मग आपण आता प्रत्यक्ष उदाहरणाच्या माध्यमातून ऍक्टिव्ह व्हॉइसचं आपण पॅसिव्ह व्हॉइस कसं करू शकतो हे आपण शिकूया. उदाहरणार्थ घेतलं आपण राजू ईट्स अन ऍपल एव्हरी डे. आता या ठिकाणी ह्या वाक्यात राजू हा कर्ता आला, सब्जेक्ट इट्स हे व्हर्ब आलं, अन ऍपल हे ऑब्जेक्ट आलं, कर्म एव्हरी डे हे इतर शब्द. आता या ठिकाणी आपला पहिला नियम काय, तर वाक्यात जे आलेलं कर्म आहे ऑब्जेक्ट, तर हे कर्म आपण सुरुवातीला घेतो, हा आपला पहिला नियम आहे. आपण हे जे ऑब्जेक्ट आहे हे स्टार्टिंगला घेऊया. आपण ऑब्जेक्ट सुरुवातीला आलं पहिला नियम, पहिला अक्षर नेहमी कॅपिटल लिहितात. दुसरा रूल आहे आपला, जे वाक्या जे व्हर्ब आहे या व्हर्ब नुसार आपल्याला या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब यूज करायचे. या ठिकाणी कर्ता आहे, कर्त्यानंतर क्रियापदाचं हे पहिलं रूप आहे, म्हणून पहिलं रूप जर असेल तर ते आपण जसं तसं लिहिणार नाही आहोत पॅसिव्ह व्हॉइस मध्ये, तर त्याऐवजी आपण इज इटन त्या ठिकाणी लिहिलं. आता आपण इज इटन हे का वापरलं या ठिकाणी, कारण जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, कर्त्यानंतर क्रियापदाचं पहिले रूप जर असेल, तर आपण ऑब्जेक्ट नंतर ऍम किंवा इज किंवा आर वापरतो, आणि त्यानंतर तिसरा रूल आहे आपला
क्रियापदाचं तिसरं रूप आपण वापरतो. सिंपल पास्ट जर असेल तर आपण वॉज किंवा वेअर आणि नंतर क्रियापदाचं स्वरूप वापरतो. सिंपल फ्युचर जर असेल तर त्या ठिकाणी आपण शाल बी किंवा विल बी नंतर क्रियापदाचं स्वरूप वापरतो. ह्या ठिकाणी कर्त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आहे म्हणजे हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. म्हणून या ठिकाणी एम किंवा इज किंवा आर नंतर तिसरं रूप त्या ठिकाणी वापरणार आहोत आपण. आता या ठिकाणी अन ऍपल एकवचनी करताय म्हणून इज वापरला. करता अन ऍपलच्या ऐवजी या ठिकाणी जर आय असता तर एम वापरला असता. अनेकवचनी करता असता तर आर वापरला असता. तर काय केलं आपण? इज वापरला या ठिकाणी. हा आपला दुसरा नियम आहे. तिसरा नियम आहे आपण का आपण क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं. कारण पॅसिव वॉइस मध्ये नेहमी क्रियापदाचं तिसरं रूपच वापरता. इट्स तिसरं रूप इटन. इट एट इटन. त्यानंतर आपला चौथा रूल आहे. पहिला रूल झाला कर्म सुरुवातीला घ्या. दुसरा रूल झाला क्रियापदानुसार हेल्पिंग वर्ब वापरा. तिसरा नियम झाला क्रियापदाचं तिसरं रूप लिहा. चौथा नियम आहे आपला की वाक्यात आलेले जे इतर शब्द आहे कर्ता क्रियापद कर्म सोडून तर ते इतर शब्द अदर वर्ड्स आपल्याला लिहायचे. मग आपण हे अदर वर्ड्स त्या ठिकाणी लिहिले. आपला चौथा नियम झाला. पाचवा नियम आहे आपला बाय वापरायचा आहे आपल्याला. नंतर आपला शेवटचा सहावा रूल आहे वाक्यात जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट आपल्याला बाय नंतर वापरायचा आहे. मग हा सब्जेक्ट आपण बाय नंतर वापरला राजू. या ठिकाणी प्रोनाऊन जर असतं तर आपण त्याची द्वितीया ऑब्जेक्टिव्ह केस केली असती त्या ठिकाणी. पण नाव आहे फक्त ते नाव आपण जसंच्या तसं त्या ठिकाणी वापरलं. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल सी रोट अ लेटर यस्टरडे. ह्या वाक्यात सी हा सब्जेक्ट झाला. रोट हे वर्ब झालं. अ लेटर हे ऑब्जेक्ट झालं. आणि यस्टरडे अदर वर्ड झालं. मग आपला फर्स्ट रूल आहे कर्म सुरुवातीला लिहा. अ लेटर हे ऑब्जेक्ट आहे स्टार्टिंगला लिहिलं. पहिलं अक्षर कॅपिटल झालं. त्यानंतर वाक्यात जे क्रियापद आहे हे क्रियापद आपण जसंच तसं लिहितो का ते आपण जसंच तसं लिहिणार नाही. त्याच्यात आपण बदल करतो. कारण वाक्यात आलेल्या क्रियापदानुसार कर्त्यानंतर जो क्रियापद आलेले म्हणजे टेन्सनुसार मग या ठिकाणी वॉज रिटर्न येईल. वॉज रिटर्न का आलं? कारण कर्त्यानंतर पहिलं रूप असेल तर अमेझॉन किंवा अमेझॉन नंतर तिसरं रूप वापरतो. कर्त्यानंतर दुसरं रूप असेल तर वाजवेर नंतर तिसरं रूप वापरतो. कर्त्यानंतर शाल किंवा विल व्ही वन असेल म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स जर असेल शाल बी किंवा विल बी नंतर आपण तिसरं रूप वापरतो. या ठिकाणी कर्त्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप आहे म्हणून आपण वॉज किंवा वेअर नंतर तिसरं रूप वापरलं. म्हणून या ठिकाणी आपण वाज वापरलेला आहे. करता एक वचनी अ लेटर म्हणून वाज वापरला. अनेक वचनी असता तर वेअर वापरला असता. तिसरा रूल आहे आपला की आपण या ठिकाणी रूट हे जे क्रियापद आहे ह्या रूटचं तिसरं रूप या ठिकाणी वापरलेलं आहे. नेक्स्ट रूल आहे आपला चौथा नियम का वाक्यात जे आलेले इतर शब्द आहे ते इतर शब्द या ठिकाणी आपल्याला काय करायचंय नंतर वापरायचे. इतर शब्द वापरले. आपला पाचवा नियम आहे बाय वापरा. बाय वापरला नंतर जो करता आहे हा करता आपण बाय नंतर टाकतो. मग करता बाय नंतर टाका. आता हा करता करता म्हणून या ठिकाणी प्रोनाऊन आलेलं आहे बघा. म्हणून प्रोनाऊन जसं तसं आपण लिहित नाही त्याची आपण द्वितीया करतो. सी हे प्रोनाऊन आहे म्हणून त्याची द्वितीया हर झालं. म्हणून वाक्य आलं अ लेटर वॉज रिटन यस्टरडे बाय हर तिच्याकडनं काल पत्र लिहिलं गेलं. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. आय शाल टेल यू अ स्टोरी टुमारो. आता हे जे वाक्य याच्यात आय हा करता झाला. शाल टेल हे वर्ब झालं. शाल हे हेल्पिंग वर्ब आहे. टेल हे मेन वर्ब आहे. यू आणि अ स्टोरी हे दोन ऑब्जेक्ट या ठिकाणी आपल्याला मिळते. ऑब्जेक्ट हे नेहमी क्रियापदानंतर येतं. या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट काही काही सेंटेन्स मध्ये दोन ऑब्जेक्ट येऊ शकतात. ऑब्जेक्ट म्हणजे काय? क्रियापदाला तुम्ही कायनी किंवा कोणाला ह्या दोन प्रश्नांनी जर प्रश्न विचारला क्रियापदाला ह्या दोन प्रश्नार्थक सर्वनामांनी जे उत्तर येतं त्याला कर्म म्हणतात. सांगणे ही क्रिया झाली. टेल काय सांगितलं त्याचं आन्सर आलं अ स्टोरी म्हणजे अ स्टोरी ऑब्जेक्ट आहे. कोणाला सांगितलं तुला किंवा तुम्हाला यू हे ऑब्जेक्ट झालं कोणाला हुमच्या प्रश्नाचं. म्हणून या ठिकाणी आपल्याला दोन ऑब्जेक्ट आहे. कधी कधी काही सेंटेन्स मध्ये दोन ऑब्जेक्ट येऊ शकतात. काही सेंटेन्स मध्ये एकच ऑब्जेक्ट येऊ शकतं. काही सेंटेन्स मध्ये ऑब्जेक्टच नसेल तर ज्या सेंटेन्स मध्ये ऑब्जेक्ट नसतं त्या वाक्याचं मात्र पॅसिव्ह होऊ शकत नाही. तर इथं दोन ऑब्जेक्ट आपल्याला
नंतर टुमारो हा इतर शब्द आला. आपला फर्स्ट रूल आहे आता की आपल्याला कर्म सुरुवातीला घ्यायचं आहे. आता या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट आहे, मग कुठलं घ्यायचा हा प्रश्न पडतो. कुठलंही एक ऑब्जेक्ट घ्या, आपण अ स्टोरी हे ऑब्जेक्ट घेऊया. मग आपण अ स्टोरी स्टार्टिंगला वापरलं, त्यानंतर व्हर्बनुसार आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. या ठिकाणी व्हर्ब आहे शाल टेल, म्हणजे सिम्पल फ्युचर आहे. सिम्पल फ्युचर आपण तो ते व्हर्ब जसतसं लिहिणार नाही, त्याच्यात बदल करू. विल बी टोल्ड, यू विल बी टोल्ड काय येईल, कारण पहिलं रूप असेल कर्त्यानंतर तर अमेझारनंतर तिसरं रूप वापरतो, दुसरं रूप असेल तर वाजवेरनंतर तिसरं रूप वापरतो. कर्त्यानंतर शाल किंवा विल नंतर पहिलं रूप जर असेल, आपण शाल बी किंवा विल बी वापरतो. या ठिकाणी हा सिम्पल फ्युचर टेन्स आहे, म्हणून शाल बी किंवा विल बी आपण वापरू. अ स्टोरी, अ स्टोरी नंतर विल बी येतो. आय आणि वी जर असत आपण शाल बी वापरला असता, पण विल बी मात्र तुम्ही कुठल्याही कर्त्यानंतर वापरू शकता. यानंतर टेलचं तिसरू टोल्ड आपण या ठिकाणी लिहिलं. नेक्स्ट रूल आहे आपला अदरवर्ड, आपल्याला टाकायचं आहे. कर्ता क्रियापद कर्म सोडून उरलेले शब्द आपण लिहितो. यू हा शब्द लिहिलेला नाही आपण, तो आपण इकडे टाकूया. नंतर जे अदरवर्ड राहिलेले टुमारो हा शब्द, टुमारो त्या ठिकाणी घेऊया. आपला पाचवा रूल आहे आपण बाय वापरतो. त्यानंतर शेवटचा नियम सहावा रूल आहे, आपण सुरुवातीचा जो करता आहे हा करता त्या ठिकाणी आपण वापरत असतो. मग करता आपण या ठिकाणी वापरला तो प्रोनाऊन नाही, जसाच्या तसा येणार नाही, म्हणून त्याऐवजी त्याची द्वितीय आपण लिहिली मी, बाय मी. अ स्टोरी विल बी टोल्ड यू टुमारो बाय मी. माझ्याकडनं तुला उद्या गोष्ट सांगितली जाईल. आता आपण या ठिकाणी जे यू हे पण या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे, त्या ते ऑब्जेक्ट घेऊन आपण वाक्य बनवूया. तर ते ऑब्जेक्ट आपण स्टार्टिंगला घेतलं कॅपिटल, त्यानंतर आता काय आलं विल बी टोल्ड, यू नंतर विल बी टोल्ड आलं. दुसरा नियमी सहाय्यकारी क्रियापद वापरा, तिसरा नियमी क्रियापद तिसरूप वापरा, म्हणून आपण विल बी टोल्ड लिहिलं. त्यानंतर आपला चौथा नियमी उरलेले शब्द लिहा, अ स्टोरी लिहिलं. त्यानंतर टुमारो, पाचवा नियमी बाय वापरा, आणि लास्ट नियमी सुरुवातीच्या कर्ताची द्वितीय आली म्हणून आपण लिहिलं बाय मी. यू विल बी टोल्ड अ स्टोरी टुमारो बाय मी. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल, ही इज कटिंग डाऊन अ ट्री. या वाक्यात ही हा कर्ता झाला, इज हे व्हर्ब झालं क्रियापद, इज कटिंग हे व्हर्ब झालं या ठिकाणी, इज ए हेल्पिंग व्हर्ब, कटिंग हे मेन व्हर्ब, अ ट्री इट्स अन ऑब्जेक्ट. मग व्हॉट इज अवर फर्स्ट रूल, वी टेक ऑब्जेक्ट फर्स्ट. सो व्हॉट इज द ऑब्जेक्ट हिअर, अ ट्री इज द ऑब्जेक्ट हिअर. म्हणून आपण हे कर्म सुरुवातीला घेतलं, कर्म सुरुवातीला घ्या, कॅपिटल झालं. आता व्हर्ब नुसार वाक्यात जो काळ त्या काळानुसार आपण क्रियापद वापरतो, कारण ते जसं तसं आपण व्हर्ब हेल्पिंग व्हर्ब आणि मेन व्हर्ब घेणार नाही, तर त्याच्यात बदल होईल. मग या ठिकाणी काय, तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. सब्जेक्ट नंतर अमेझार नंतर व्हीआयजी जर आलं तर तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो. प्रेझेंट कंटिन्युअस सिंपल किंवा कंटिन्युअसचा कुठलेही प्रकार जर असेल तर आपण टू बीचे रूप वापरतो. या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस या, म्हणून आपण या ठिकाणी ऑब्जेक्ट नंतर अमेझार एम किंवा इज किंवा आर त्या ठिकाणी वापरू. त्याच्यानंतर आपण बीइंग वापरतो आणि नंतर आपण तिसरं रूप वापरतो. पास्ट कंटिन्युअस जर असेल तर आपण वाजवियर प्लस बीइंग नंतर तिसरं रूप वापरतो. आता या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस म्हणून इज वापरला. आता कंटिन्युअस मध्ये टू बीच्या रूपानंतर बीइंग वापरतो. हा एक्स्ट्रा ही गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार कंटिन्युअस मध्ये. सिंपल मध्ये आपण नाही करत असं. तर कंटिन्युअस टेन्स जर असेल तर आपण बीइंग वापरतो. नंतर आपला तिसरा रूल आहे, आपण जे क्रिया व्हर्ब आलेले त्या व्हर्बचं तिसरं रूप वापरतो. या ठिकाणी कट डाऊन हे व्हर्ब आहे, याचं तिसरं रूप कटचं तिसरं रूप कटच होतं, कट कट कट. तर कट डाऊन हे व्हर्ब लिहिलं तिसरं रूप. त्यानंतर आता नेक्स्ट रूल घ्या, त्याच्यानंतर फिफ्थ रूल आहे आपला तो बाय वापरा. बाय नंतर आपण सुरुवातीचा जो करता आहे तो करता आपण त्या ठिकाणी बाय नंतर वापरतो. ह्या ठिकाणी हा करता प्रोनाऊन म्हणून आपण तो जसं तसं वापरत नाही, त्याची द्वितीया करतो. ऑब्जेक्टिव्ह केस हिची आहे हिम. वाक्य झालं अ ट्री इज बीइंग कट डाऊन बाय हिम.
त्याच्याकडून झाड तोडलं जात आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया, दे वेअर वॉचिंग अ टीव्ही. दे हा कर्ता झाला, वेअर वॉचिंग हे क्रियापद झालं, अ टीव्ही हे ऑब्जेक्ट झालं कर्म. फर्स्ट रूल आहे आपला, ऑब्जेक्ट स्टार्टिंगला घ्या, ऑब्जेक्ट स्टार्टिंगला घेतलं कॅपिटल केलं. नेक्स्ट रूल आहे आपला, जे व्हर्ब वाक्य त्या व्हर्बनुसार आपल्याला हेल्पिंग व्हर्ब घ्यायचं आहे, कारण ते व्हर्ब जसंच तसं येणार नाही, हेल्पिंग व्हर्ब वापरावं लागणार आहे आपल्याला. मग या ठिकाणी आपल्याला माहितीच आहे, प्रेझेंट कंटिन्युअस जर असेल तर ॲम इज आर बीइंग प्लस वी थ्री वापरतो, पास्ट कंटिन्युअस टेन्स जर असेल तर आपण वॉज वेअर नंतर बीइंग आणि नंतर तिसरूप वापरतो. म्हणून ह्या ठिकाणी पास्ट कंटिन्युअस आहे म्हणून आपण अतिवी नंतर वॉज वापरला. एक्स्ट्रा रूल आहे कंटिन्युअस मध्ये बीइंग वापरतात. नेक्स्ट रूल आहे जे क्रियापद आहे त्या क्रियापदाचं आपण तिसरूप वापरतो, जे क्रियापद आहे त्या क्रियापदात आपण तिसरूप वापरतो, हा आपला तिसरा नियम आहे. अदरवर्ड्स ह्या वाक्यात नाहीये, पुढचा नियम घ्या, बाय वापरा. त्यानंतर आपला शेवटचा जो रूल आहे, सुरुवातीचा जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट आपण वापरत असतो. सर प्रोनाऊन आहे तसं तसं वापरणार नाही आपण, पण याची द्वितीय लिहू आपण ऑब्जेक्टिव्ह केस, देची देम होते. अ टीव्ही वॉज बी वॉच बाय देम, त्यांच्याकडून टीव्ही बघितला जात होता. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया, वी हॅव सॉल्व अ क्वेश्चन पेपर. वी हा सब्जेक्ट आला, हॅव सॉल्व हे व्हर्ब आलं, अ क्वेश्चन पेपर इट्स अन ऑब्जेक्ट. व्हॉट्स अवर फर्स्ट रूल, पहिला नियम काय आपला, ऑब्जेक्ट जे तर ऑब्जेक्ट आपण स्टार्टिंगला घेतो, ऑब्जेक्ट स्टार्टिंगला घेतला आपण तो कॅपिटल लिहू आपण, अ क्वेश्चन पेपर पहिला नियम, ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतला. त्यानंतर या ठिकाणी जे व्हर्ब हॅव सॉल आलेलं म्हणजे हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, ते आपण जसंच्या तसं लिहिणार नाही, कारण त्याऐवजी आपण लिहू हॅज बीन. का हॅज बीन आला, कारण परफेक्ट मध्ये आपण टू हॅव चे रूप वापरतो, ऑब्जेक्ट आहे अ क्वेश्चन पेपर एक वसनी म्हणून हॅज बीन आला. जर प्रेझेंट परफेक्ट असेल तर आपण हॅव किंवा हॅज वापरतो, नंतर बीन वापरतो, नंतर वापरतो क्रियापदाचं तिसरू. जर पास्ट परफेक्ट जर असेल तर आपण हॅड नंतर बीन वापरतो, नंतर वापरतो आपण क्रियापदाचं तिसरू. फ्युचर परफेक्ट जर असेल तर फ्युचर परफेक्ट मध्ये आपण विल हॅव किंवा शाल हॅव नंतर बीन वापरतो, नंतर वापरतो क्रियापदाचं तिसरू. या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट आहे, प्रेझेंट परफेक्ट असल्यामुळे आपण वापरलं हॅज बीन. यानंतर तिसरा नियम आहे, क्रियापदाचं तिसरूप लिहा. परफेक्ट टेन्स मध्ये एक गोष्ट फार सोपी, या ठिकाणी आपल्याला तिसरूप करण्याची गरज नाही, कारण परफेक्ट टेन्स मध्ये ऑलरेडी अगोदरच तिसरं रूप असतं, तेच आपल्याला जसं तसं या ठिकाणी लिहायचंय. पाचवा नियम आहे आपला बाय वापरा. शेवटचा नियम आहे आपला जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट त्या ठिकाणी बाय नंतर लिहा. सब्जेक्ट प्रोनाऊन आहे, प्रोनाऊन आपण त्याची द्वितीया लिहिली अस. अ क्वेश्चन पेपर हॅज बीन सॉल्व बाय अस, आमच्याकडनं प्रश्नपत्रिका सोडवली गेलेली आहे, आमच्याकडनं प्रश्नपत्रिका सोडवली गेलेली आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया, काईट एज्युकेशन आपल्या संस्थेचं नाव आहे. काईट एज्युकेशन हॅड रिलीज अ व्हीसीडी ऑफ ग्राम. काईट एज्युकेशन हॅड रिलीज अ व्हीसीडी ऑफ ग्रामर, हे वाक्य आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करूया. आता ह्या वाक्यात काईट एज्युकेशन हा सब्जेक्ट झाला, कोणी रिलीज केलेली होती व्हीसीडी तर काईट एज्युकेशनने, तर काईट एज्युकेशन हा सब्जेक्ट झाला. हॅड रिलीज हे वर्ब झालं, अ व्हीसीडी ऑफ ग्रामर हे या ठिकाणी ऑब्जेक्ट झालं. व्हॉट्स अवर फर्स्ट रूल, की आपण ऑब्जेक्ट स्टार्टिंगला घेतो तर आपण जे ऑब्जेक्ट ह्या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे अ व्हीसीडी ऑफ ग्रामर हे आपल्याला सुरुवातीला घ्यायचंय. ऑब्जेक्ट आपण सुरुवातीला घेतलं, कॅपिटल केलं अ व्हीसीडी ऑफ ग्रामर, यानंतर आपल्याला हेल्पिंग व्हर्ब वापरायचं. परफेक्ट टेन्स या परफेक्ट टेन्स मध्ये
टू हॅवचे रूप आपण वापरतो, हा आपला दुसरा नियम. पास्ट परफेक्टचं पॅसिवाइज करणं फार सोपं आहे. या ठिकाणी तुम्हाला टू हॅवचं रूप ऑलरेडी परफेक्ट टेन्स मध्ये असतं, तेच असतं. या ठिकाणी हॅड आहे, तो हॅड जसा असता तसा खाली घ्यायचा आहे आपल्याला. ओके, आता याच्यानंतर तिसरं रूप आलेलं आहे, ते जर लिहिलं तर वरच्या वाक्यात आणि खालच्या वाक्यात काहीच डिफरन्स त्या ठिकाणी राहणार नाही. तर आपल्याला काय करावं लागणार आहे, बीन वापरावं लागणार आहे, प्लस हॅड बीन वापरावं लागणार आहे. कारण हॅव हॅ प्रेझेंट परफेक्ट असेल तर हॅव किंवा हॅज बीन तिसरं रूप वापरतो, पास्ट परफेक्ट असेल तर हॅड प्लस बीन नंतर तिसरं रूप वापरतो. फ्युचर परफेक्ट टेन्स जर असेल मात्र तर आपण शाल हॅव किंवा विल हॅव नंतर बीन वापरतो आणि नंतर आपण तिसरं रूप वापरतो. या ठिकाणी काय पास्ट परफेक्ट टेन्स आहे म्हणून आपण हॅड बीन वापरला, त्यानंतर वापरा क्रियापदाचं तिसरं रूप, त्यानंतर पाचवा रूल आहे आपला बाय वापरा, ज्या वाक्यात अदर वर्ड्स नाहीये बाय वापरा पुढचा नियम. त्यानंतर सुरुवातीचा जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट आपण लिहितो, सब्जेक्ट आहे काइट एज्युकेशन, म्हणून काइट एज्युकेशन हा सब्जेक्ट आपण बाय नंतर लिहिला. सर्वनाम जर असतं काइट एज्युकेशन ऐवजी जर प्रोनाऊन जर असतं सर्वनाम तर त्याची आपण द्वितीया लिहिली असती. अशा पद्धतीने आपण ऍक्टिव्हाइज पॅसिव्हाइज करू शकतो.